कसारा आणि इगतपुरी दरम्यान अंत्योदय एक्सप्रेस घसरली आहे. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही, मात्र अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आपला वाढदिवस कोणत्याही जल्लोषाच्या कार्यक्रमांनी साजरा करू नये. वाढदिवसानिमित्त ज्या कुणाला खर्च करण्याची इच्छा असेल अशांनी तो निधी मुख्यमंत्री सहायता निधीकरता योगदान म्हणून द्यावा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. दरम्यान येत्या 22 जुलैला मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याआधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाची, तसंच डॉक्टर नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजित कदम, मुझफ्फर हुसेन आणि यशोमती ठाकूर हे कार्याध्यक्षपदाची सूत्र स्वीकारणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री व्हावं असं काही जरुरी नाही, असं महत्वाचं विधान केलंय. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नव्या पदाची धुरा सांभाळल्यावर काल त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री कोण होणार हा निर्णय अमित शहा, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे घेतील, मला त्यातलं माहीत नसतं, असं पाटील म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त महाराष्ट्र हेच आपलं पहिलं ध्येय आहे, असं जाहीर करत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली. युतीच्या 220 हून अधिक जागा निवडून आणण्यासाठी भाजपबरोबरच शिवसेना आणि मित्रपक्षाच्या उमेदवारांसाठी काम करायचं असून त्यासाठी सगळ्या 288 मतदारसंघांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी तयारी करावी, असं आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलं. मराठवाड्यात आणि विदर्भात पावसानं दडी मारल्यानं राज्यभरातच कमाल तापमानात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. मुंबईमध्ये मात्र ही वाढ 2.7 असली तरी आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यानं काहीली मोठ्या प्रमाणात होतीये. भर पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यासारखं तापमान असल्यानं शहर आणि जिल्ह्यात साथीच्या आजाराचं रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले. जोपर्यंत दमदार पाऊस होणार नाही तोपर्यंत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. गेल्या काही वर्षांमध्ये देशात नैऋत्य मॉन्सूनचा कालावधी बदलत असल्याचं समोर आलंय. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षातील कालावधीनुसार देशात मॉन्सूनच्या आगमनाच्या आणि माघारीच्या अधिकृत तारखांमध्ये बदल करण्याचा निर्णय हवामान विभागानं घेतल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. कोकण वगळता राज्यात जवळपास सगळ्याच ठिकाणी गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे, पण आजपासून पुन्हा राज्यात पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कोकण, गोवा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आज पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. तसंच पुढील 24 तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काल मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळतीय. सेस आणि नॉन सेस इमारतींचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून म्हाडा करण्याबद्दल राज्य सरकार अध्यादेश काढणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. पुढची बातमी आहे ही, सेस इमारती सद्यस्थितीत जुन्या आणि मोडकळीस आल्यानं त्यांच्या दुरुस्तीची अथवा पुनर्बांधणीची गरज आहे, पण निधी अभावी मालक भाडेकरू यांच्यातील वाद न्यायालयात गेल्यानं आणि विविध कारणास्तव या इमारतींचा पुनर्विकास अथवा दुरुस्ती रेंगाळल्यानं पावसाळ्यात या इमारतींची पडसड होते असं समोर आलंय. मुंबईतील आगी विझवण्यासाठी आलेल्या पहिल्या रोबोचं अनावरण करण्यात आलं. या रोबोची प्रात्यक्षिकही दाखवण्यात आली. हा रोबो कसा 8 मीटर उंचीपर्यंत पाणी फेकेल किंवा कसं तो शिड्याही चढू शकेल, 2 कोटीच्या या रोबोचं अनावरण युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबईतल्या बोरिवलीमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटून 1,00,000 लिटर पाणी वाया गेलं. अनेक तासांनी या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली. मुंबईतल्या भगवती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पालिका प्रशासनाविरोधात आंदोलन केलं. रुग्णालय प्रशासनाकडून अन्याय होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. मनसैनिकांनी काल कोंबडीच्या अंड्याचं झाड संजय राऊतांना पाठवण्याचा निर्णय घेतला. संजय राऊतांनी राज्यसभेमध्ये भारतात काही ठिकाणी आयुर्वेदिक अंडी आणि कोंबडी मिळत असल्याचा दाखला दिला होता, मात्र राज्यात इमारत, धरणफुटी यासारख्या दुर्घटनांसारखे गंभीर मुद्दे असताना सुद्धा फालतू विषयांवर वेळ वाया घालवला जातो असा आरोप मनसेनं केला आणि आंदोलन केलं.
10 दिवसांपूर्वी द्विशतक गाठलेल्या कोथिंबिरीचे दर आता 100च्या आत आलेत. लातूर, बेळगाव, पुणे या ठिकाणाहून कोथिंबिरीची आवक सुरू झाल्याने सध्या नाशिकच्या कोथिंबिरीकडे विक्रेत्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे सध्या किरकोळ बाजारात 40 ते 50 रुपयांनी कोथिंबीर विकली जाते आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊस येऊन दुसऱ्याच आठवड्यात गायब झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी टाकलेले परहे करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातील जलस्रोत पुन्हा आटू लागलेत. दरम्यान आणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर यंदा दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या चांगलीच सध्या वाढताना दिसते. जुलैच्या 14 दिवसांमध्ये शहरात स्वाईन फ्लूच्या 36 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी एका महिलेचा केईएम रुग्णालयामध्ये मृत्यूही ओढावला. मात्र अंतिम वैद्यकीय तपासणी अहवाल आल्यानंतरच या मृत्यूसंदर्भात ठोस माहिती देण्यात येईल असं आरोग्य विभागानं म्हटलंय. कल्याण पूर्वेतील मेट्रो जंक्शन मॉलच्या मागे मेट्रो रेसिडेन्सी ही हायप्रोफाईल सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये राहणाऱ्या 5 जणांना डेंग्यूची लागण झाली. यापैकी बहुतांशी लहान मुलं आहेत. यापैकी पालकवर्गाची चिंता त्यामुळे वाढली आहे. या भागात काही बांधकामं सुरू असून तिथे डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याची शक्यता व्यक्त होती आहे. तब्बल 1.5 कोटींचे मोबाईल चोरणारे दोघे जण ठाणे कल्याण गुन्हे शाखेच्या तावडीत सापडलेत. आलम शेख आणि त्याच्या 5 साथीदारांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये दुकानात भिंतीला भगदाड पाडून मोबाईल चोरले होते. तर कल्याणमध्येही त्यांनी अशीच चोरी केली होती. उल्हासनगरच्या सिनेमागृहातील एसी चोरणाऱ्या सोरट्याला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली. चोरीचा हा सगळा प्रकार तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. याच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलिसांनी रवी शिंदेला अटक केली. मरेच्या मोटरमनचा एक प्रताप आता कॅमेऱ्यात कैद झालाय. काल दुपारी उल्हासनगरमधून निघालेली लोकल श्रीराम चौकाच्या उड्डाणपुलाजवळ अचानक थांबली. त्यानंतर मोटरमन उतरला आणि थेट लोकल समोरच लघुशंका त्यानं केली आणि त्यानंतर परत येऊन त्यानं लोकल पुढे नेली. भिवंडी शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होते. गिफ्ट हाऊसच्या दुकानात महिलांनी चोरी केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. या फुटेजनुसार पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. भिवंडीच्या कुंभार आळीतून पिंजऱ्यातला गरुड उडून गेला. त्याचा शोध घेतला असता तो जवळच्याच एका दुकानावर बसला होता. त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना त्यानं चावा घेतला. अखेर त्याला पकडण्यात यश आलं. गोरेगावच्या आरे कॉलनीतील रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळते. सततच्या पडलेल्या पावसामुळे आरेतील रस्ते खड्डामय झाले असून जागोजागी खड्ड्यांमध्ये पाणी जमा झालंय. याकडे पालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे. 11वी प्रवेशाच्या पहिल्याच फेरीत शहर आणि उपनगरांमधील नामांकित महाविद्यालयांमधील 70 ते 80% जागांवरील प्रवेश निश्चित झाले आहेत. तर काही महाविद्यालयांमध्ये तर प्रवेश क्षमतेपैकी दुसऱ्या फेरीसाठी 20 ते 25 जागा शिल्लक आहेत. भिवंडीतील शेलार, मिठपाडा या परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत डाईंगच्या कंपन्या सुरू आहेत आणि या कंपन्यांमधील रंगाचं पाणी थेट गटारात नाल्यात सोडलं जातं. या गटारातील विविध रंगाचं गरम केमिकलयुक्त उग्र वासाचं पाणी रोडवर आलं त्यामुळे याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील IRB कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला आजपासून सुरुवात झाली आहे आणि या संपात 200 कर्मचारी सहभागी झालेत. 10 ऑगस्ट रोजी IRB MSRDC सोबत असलेल्या कराराची मुदत संपत असल्यानं 450 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. बोरिवली नॅशनल पार्क आणि गोरा येथील आदिवासींना दातांच्या आजारांवर मोफत उपचार मिळणार आहेत. यासाठी सिरामिको डेंटल सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. त्याचबरोबर गरजू आणि गरीब रुग्णांना घेऊन इथं उपचार मोफत असतील. पण समाजात वाढणारे दातांचे आजार याला घेऊन आदिवासी बांधवांमध्ये जागृती निर्माण करण्याकरता सिरामिको सेंटर काम करणार आहे. महाविद्यालयांमध्ये पुढील 2 महिन्यांमध्ये विद्यार्थी निवडणुकांची धामधूम रंगणार आहे. यात राजकीय संघटना, विद्यार्थी संघटना यांना निवडणुकीत थेट सहभागी होता येणार नसलं तरी विद्यार्थी संघटना आता या निवडणुकांसाठी सरसावल्या आहेत. नाशकामध्ये 14 महिन्यांच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्याबद्दल धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुलगीसारखी रडते म्हणून जन्मदात्या आईनंच तिची अमानुषपणे हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. या प्रकरणी मयत स्वराची आई योगिता पवारला अटक करण्यात आली आहे. 6 वर्षांची स्वरा सारखी रडते म्हणून तिच्या गळ्यावर ब्लेडनं वार करून तिच्या जन्मदात्या आईनंच तिला मारून टाकलं.
बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील सदलगा या गावात घराबाहेर थांबलेल्या कारमध्ये स्फोट झाला. कारला आग लागल्यानंतर एलपीजी गॅसचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की गाडीवरचा भाग उडून गेला. सुदैवाने या स्फोटात जीवितहानी झाली. काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर राहुल गांधी ठाम असल्यानं त्यांच्या जागी अध्यक्षपदी कोणाची निवड करावी याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अद्याप सार्वमत झालेलं नाही, त्यामुळे अनिश्चितता निर्माण झालेली असताना अध्यक्षपदाची धुरा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याकडे द्यावी अशी कुजबूज सुरू झाली आहे. कर्नाटकच्या राजकीय नाट्यावर आज निकाल लागणं अपेक्षित आहे. कुमारस्वामी आज विश्वासदर्शक ठराव सादर करणार आहेत. दरम्यान आज झालेल्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं 15 बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्याचे आदेश दिलेले आहेत. कुलभूषण प्रकरणावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर संसदेत निवेदन करणार आहेत. आज दुपारी 12 सुमारास जयशंकर निवेदन करणार आहेत. चंद्रयान प्रक्षेपणाची नवी तारीख निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. चाचण्या व्यवस्थित झाल्या तर 22 जुलै दुपारी 2:52 चंद्रयानाचं पुन्हा प्रक्षेपण निश्चित करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. अमेरिकेच्या मेरीलँड इथं एका छोट्या विमानाला अपघात झाला. इंजिनात बिघाड झाल्याचं लक्षात आल्यानंतर पायलटनं हे विमान समुद्रकिनारी लँड केलं. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, कोणी जखमी झाला नाही. मलेशियन एअरलाईन्सच्या विमान अपघाताला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं क्वालालंपूरमध्ये मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी पॅरिसच्या नोट्रेडॅम कॅथेड्रेल या चर्चला भेट देऊन तिथल्या कामाचा आढावा घेतला. 15 एप्रिलला लागलेल्या भीषण आगीत या ऐतिहासिक चर्चचं मोठं नुकसान झालं होतं. चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवलेल्या नील आर्मस्ट्रॉंग यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी इटलीमध्ये एका शेतात त्यांची छबी साकारण्यात आली. मानवानं चंद्रावर पाऊल ठेवल्याच्या घटनेला नुकतीच 50 वर्ष पूर्ण झाली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असल्याचं निश्चित झालंय. 3 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर पर्यंत असलेल्या या दौऱ्यात 3 T20 सामने 3 एकदिवसीय सामने आणि 2 कसोटी सामने खेळले जाणार. रशियातील रूसमध्ये वर्ल्ड चिल्ड्रन्स विनर्स गेमचं आयोजन करण्यात आलं होतं. यात मुंबईतील निधी बोटपोटोने बुद्धिबळ स्विमिंग आणि रायफल शूटिंगमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे बोन कॅन्सरनं 9 वर्षीय निधीला आपला पाय गमवावा लागला.